कॉफी। काय कॉफी? ड्रेस मस्त है तुझा, काव्या। अजून किती वेळ माझ्याशी बोलणार नाहीयेस? सॉरी, तुम्ही माझ्याशी बोलताय का? मी तुम्हाला ओळखलं नाही। पण मी तुम्हाला चांगलाच ओळखून आहे आणि तुमचा हा राग 10 मिनिटात विरघळणार आहे। अजिबात नाही, मी तुझ्यावर इतकी चिडली ना की किमान 2 दिवस मी तुझ्याशी बोलणार नाहीये। पण हे सांगायला तरी बोललीसच ना काव्या, तू ना कधी कधी अगदी लहान मुलांसारखी वागतेस। अच्छा, मी लहान मुलांसारखी वागते आणि तुझा मित्र तो शाणासारखा वागतो, बरोबर की नाही? भगवान, मी का बोलते तुझ्या मित्राबद्दल? तुझा जिवलग मित्र हो की नाही? आय एम सो सॉरी, तुला राग आला असेल ना तर खरंच मला। एवढं काय, तो सहज बोलला, तू एवढं का लावून घेते? पण तो का बोलून गेला? तो का बोलतो आपल्यामध्ये? त्याला माहितीये की मला आवडत नाही, मला राग येतो। पण का का? एक नाही 1000 कारणे माझ्याकडे तो ना आवडण्याची। तो मेल शॉविनिस्ट आहे, तुला ऐकायचं ना? ऐक, तो माझ्याशी वाईट वागतो, तो माझ्याशी भांडतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यावर हक्क गाजवतो। आणि तो काव्या, ही तर 3च कारण आहेत आणि यातलं एकही खरं नाही। ऐका, तो तुला जसं वाटतं ना तसा तो नाही। त्याची बाजू घ्यायची काही गरज नाहीये। सो सॉरी, मी परत त्याच्याबद्दल बोलले। तुला वाईट वाटलं असेल ना खरंच, प्लीज, तुला राग आला असेल ना तर माझ्याकडनं तुला खरंच सॉरी। ए, हसू नकोस हा। नाही म्हणजे तसं तू नॉर्मली हसू शकतोस, पण माझ्यावर हसू नकोस। काव्या, रागवल्यावर तू गोड दिसतेस खूप। मस्का मारण्याची काय गरज नाहीये, मी तुझ्यावर रागवली आहे आणि बोलत नाहीये हे लक्षात ठेव। तिने काय फरक पडणार आहे? हो बरोबर आहे, तुला काय फरक पडणार आहे? मी कोण आहे? मी कोणच नाहीये। तुझं विश्व, तुझं आयुष्य सगळे तुझे मित्रच आहेत, हो की नाही? मी कोण आहे? ऐरी गैरी, खरंच तुम्हाला फोन सुद्धा केला नाही की मी संडेला घरी पोहोचले, मी नाही पोहोचले, मी जिवंत, मी मेली, तुला काही फरक पडत नाही ना? एक्झॅक्टली, माझा का संडे तुझ्या मित्रामुळे वाया गेला आणि तुला काय फरक पडतोय? काही फरक पडत नाहीये। आय एम सो सॉरी, मी परत तुझ्या मित्राबद्दल बोलतेय। ओश, प्लीज, मला खरंच माफ कर। मग खरंच तू रागवला असेल, हसू नकोस। अगं, मी तुझ्यावर हसत नाहीये, मी माझ्या मूर्खपणावर हसतोय। कसला मूर्खपणा? म्हणजे शिनी, मला आता असं वाटतंय की आपण दोघांनी कुठेतरी जायला हवं, दोघांनीच। आय एम सॉरी। इट्स ओके। आता तरी राग विरघळला ना? मुळीच नाही, तुमने हमारी दोस्ती। मी परत त्या राघव सारखी बोलायला लागले। तू माझी मैत्री पाहिलीस, आता दुश्मनी बघशील। मी आणि तुझा दुश्मन? हो, दुश्मनाचा मित्र दुश्मन। आता ना तुझा एक फोटो काढावा असं वाटतंय। ए नाही रे, प्लीज 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 प्लीज। अरे यार, पण फोटो मध्ये एवढा लाल बुंद चेहरा चांगला दिसणार नाही। मे आय कम इन सर? यस, कम इन। मला बोलवलं सर? यस, बस। मला तुझ्याशी बोलायचं। देअर इज अ प्रॉब्लेम गोइंग ऑन। माझ्यामुळे? येस, ऑफकोर्स। मी तुला अपॉइंट केल्यापासून बघतोय, तेव्हाचा सुमित आणि आत्ताचा, खूप बदल झालाय तुझ्यात। नाही सॉरी सर, मला कळलं नाही, तुम्ही क्लिअर बोललात तर। नक्कीच, गेली 2 वर्ष मी तुला ऑब्झर्व करतोय, तेव्हा कधी जाणवलं नाही, पण आता जाणवायला लागलंय। तू वरचढ व्हायला लागलायस। इवन माझ्या बरोबर वागताना सुद्धा, बॉस कोण आहे रे तू का मी? ऑफकोर्स तुम्ही सर। मग बॉसशी असं वागतात? सर, पण मी असा कधी वागलो तुमच्याशी? ओ, तुला आठवतच नाहीये ना काही? आठव जरा, आठव त्या बेबी सोपच्या ऍडची मीटिंग आठव, त्यावेळेस तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागलास ते बरोबर आहे, इन फ्रंट ऑफ माय स्टाफ। सर, इफ यू रिअली फील सो, आय एम व्हेरी सॉरी। नाही, प्रश्न सॉरीचा नाहीये रे, जे त्यावेळेस घडलं ते ह्याच्या पुढेही घडू शकतं आणि ते घडू नये
म्हणून मी हा निर्णय घेतलाय. ओके. सर, या लेटर मध्ये जो काही डिसिजन असेल तुम्हाला मान्य. मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची. माझं काम ही माझ्या आयुष्यातली फार महत्वाची गोष्ट आहे. मी कधी कधी वाहवत जातो मला मान्य आहे, आणि त्यामुळे मी कदाचित तुम्हाला डिसरिस्पेक्टफुलही वाटलं असेल, पण सर माझे इंटेन्शन्स तसे कधीच नव्हते. मी खरंच तुमचा खूप आदर करतो. येस, आय हर्ड इट. आय हर्ड इट फॉर सो मेनी टाइम्स. नाउ ओपन द लेटर. ग्लोबल स्ट्रॅटेजी हेड मी. ओ सर, काय तुला काय वाटलं मी तुला फायर करणार? हो. अरे वेडा आहेस का तू? अरे यू आर अ बिग असेट ऑफ दिस फर्म, आणि तुझ्याकडनं खूप मोठ्या कामाची अपेक्षा आहे आम्हाला. पण सर, आता कोणाचंच प्रमोशन देऊ नाहीये. येस आय नो, पण कंपनीला ग्लोबल स्ट्रॅटेजी हेडची गरज होती, आणि तुला अप्रिसिएशन ची. थँक्यू. थँक यू सर. ऍक्च्युली आय डोंट नो हाऊ टू थँक यू. यू जस्ट डीड इट. पण मगाशी मी जे काय बोललो ना तेही काही खोटं नव्हतं. तुझ्यात बदल झालाय, पण तो चांगला बदल आहे. यू आर अ लीडर सुमित, अँड दिस फर्म एक्सपेक्ट्स अ ग्रेट जॉब फ्रॉम यू. येस सर, आय वोंट लेट यू डाऊन. थँक यू. पण सुमित, ह्या आता नव्या पोझिशनमुळे तुझ्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी येऊन पडणार आहे. पण तुझी बॅकग्राऊंड बघता कधी कधी अशी मनात शंका येते की तू ही फर्म सोडून तर जाणार नाहीस ना? नाही सर, माझ्या बॅकग्राऊंडमुळे तुम्हाला असं वाटत असेल की मला या नोकरीची गरज नाही, तर तुम्ही चुकताय. माझं काम ही माझ्याकरता आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आणि मी आपली कंपनी सोडून कधीच जाणार नाही. गुड, मला हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून. नाउ गो अँड सेलिब्रेट. नाही नको, आत्ता नको, काम संपल्यावर. शुअर. या, गुड डे सर. गुड डे. आणि ए, सेलिब्रेशनच्या वेळेस मला विसरू नकोस. सुविधा आली की मी त्याच्याशी बोलतो. ओके. कसा दिसतोय मी? विनय सर, बाय द वे आपण कोण? अरे या शर्ट आणि टाय मध्ये कसा दिसतोय सांग ना. हे बघ, माझा कॉन्फिडन्स वाढलाय. या दोन मुलींपैकी एक तरी आज मला नक्की हो म्हणेल बघ. अच्छा, मुलींना बघायला तू टाय घालून आलायस का? नाही काही नाही, मला वाटलं तुझ्या जॉबचा इंटरव्ह्यू वगैरे आहे की काय. नको घालू का? हे बघ, तुझ्या जॉबच्या ठिकाणी तुला टाय घालावं लागतो मान्य आहे मला, पण अशा वेळेला लोक हे टाय काढून खिशात ठेवतात. नाही बघ, हे असं होतं माझं, या छोट्या छोट्या गोष्टींना माझ्या लक्षातच राहत नाही. स्पीकर नॉट. मी आहे ना तो. तो टेबल मी तुझ्यासाठी बुक केलाय, चला जाऊन बस. नाही ते मी करतो, पण तुला जर असं वाटलं की मीटिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम चाललाय तर लगेच तिकडे ये, आणि माझ्यावर प्लीज लक्ष ठेव. नाहीतर एखादी सुंदर मुलगी दिसली की जाशील तिच्या मागे आणि मला विसरशील. नाही. आणि प्लीज विश मी लक. या खुशीत आपण डायरेक्ट चंद्रावर जायचं. वी गो ऑन मून. कोण आहे रे? मोरे काका.